औरंगाबाद शहर में उप विभागीय अधिकारी कार्यालय के सामने आज सोमवार 9 अक्टूबर को भारत राष्ट्र समिति की ओर से डॉक्टर उमेश वावरे के नेतृत्व में जारी जीआर को रद्द करने की मांग को लेकर एक दिवसीय धरना दिया गया। महाराष्ट्र सरकार द्वारा युवाओं और युवतियों के भविष्य के लिए कंत्राटी भर्ती और शिक्षा कंपनियों के माध्यम से स्कूलों के निजीकरण को रोकने की मांग धरना आंदोलन द्वारा की गई। भारत राष्ट्र समिति के डॉक्टर उमेश वावरे ने आज उप विभागीय कार्यालय के सामने आज कंत्राटी भर्ती और शिक्षा के निजीकरण के खिलाफ धरना प्रदर्शन किया और सरकार से इस फैसले को वापस लेने की मांग की। धरना आंदोलन के बाद भी मांग नहीं मानी गई तो भारत राष्ट्र समिति ने इस मांग को लेकर बड़े आंदोलन की चेतावनी भी दी है। आज धरना आंदोलन में बड़ी संख्या में भारत राष्ट्र समिति के पदाधिकारी एवं कार्यकर्ता शामिल हुए थे। एलडीएम कार्यालयासमोर एक दिवसीय धरने आंदोलन सुरू करण्यात आले आहे। युवा व युवतीच्या भविष्याकरिता महाराष्ट्र शासनाने काढलेल्या कंत्राटी पद्धती भरतीचा जीआर रद्द झाला पाहिजे। शिक्षणाचे कंपनीचे मार्फत होणारे शाळेचे खाजगीकरण थांबविले पाहिजे। या मागण्यासाठी आज भारत राष्ट्र समितीकडून एक दिवसीय धरने आंदोलन करण्यात येत आहे। आपल्याबरोबर आहे उमेश वावरे वैज्ञानिक, भारत राष्ट्र समितीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी। तर मला सांगा, आजपासून जे धरने आंदोलन आपण एक दिवसीय धरने आंदोलन सुरू केले आहे त्याच्याबद्दल माहिती द्या। मी डॉक्टर उमेश वावरे, भारत राष्ट्र समितीच्या वतीने आज एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवण्यात आलेले आहे। त्यांची प्रमुख मांग ही आहे की महाराष्ट्र शासनाने जो कंत्राटी पद्धतीने नोकरीचा जो जीआर काढलेला आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा। कारण काय होणार आहे की ज्या पैसेवाले लोक आहेत ते डिग्र्या पण त्यांना फुकट, म्हणजे पैसे दिले तर डिग्र्या मिळणार आहे आणि पैसे दिले तर त्यांना नोकरी पण लागणार आहे। पर अशा परिस्थितीमध्ये आमचे जे ओबीसी बांधव आहे, एससी एसटी मायनॉरिटीमध्ये जे लोक आहे त्यांना कोणतीही फॅसिलिटी मिळणार नाही आणि मोठे मोठे जे उद्योगपती आहे तेच पोरं येऊन डिग्र्या विकत घेतील आणि पैसे देऊन नोकऱ्या लागतील। दुसरा मुद्दा सांगायचा म्हणजे शिक्षण, तर शिक्षणाचं जे त्यांनी प्रायव्हेटायझेशन करत आहे तर कंत्राटी पद्धतीनं म्हणजे जे शिक्षणाच्या वेगवेगळ्या शाळा आहे खेड्यातल्या त्या बंद करण्याचा गव्हर्नमेंटचा हेतू आहे। ते क्लस्टर बनवणार आहे 10-10 शाळेचे आणि 10 शाळेचे क्लस्टर बनवल्यानंतर प्रत्येक गावचे मुलं एका ठिकाणी येतील आणि ते शिक्षण घेतील। पण काही दिवसांना असं होतील का बा मुलं शाळेमध्ये आले नाही, त्यामुळे काय होईल की त्यांनी ते ज्या शाळा आहे त्या मुलं इंटरेस्टेड नाही त्याच्यामुळे ते शाळा बंद करतील आणि जे कॉर्पोरेट लोक आहे अडाणी अंबानीसारखे ते लोक ते शाळा घेऊन घेतील आणि आता गव्हर्नमेंट चालवण्याच्या लायकीचा नाही आहे, त्याच्यामुळे ते शॉपिंग मॉल किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्री काढतील आणि ते शेतकऱ्याच्या जमिनी हडप करतील। एकूणच सर मला सांगा, हे आंदोलन जर आज आपण धरणं आंदोलन सुरू केलं आहे, हे आंदोलनानंतर आपली मागणी पूर्ण झाली त्याच्यानंतरच आंदोलन करतं आहे? ॲक्च्युली आता हे तर आपलं एक दिवसीय धरणे आंदोलन आहे। आज या महाराष्ट्र शासनाला आजच्या आंदोलनाकडून एक इशारा राहील की तुम्ही जर या सगळ्या मागण्या मान्य केल्या नाही तर भारत राष्ट्र समितीकडून मोठा मोर्चा निघेल आणि महाराष्ट्रामध्ये सगळे लोक बंड करून उठतील। भारत राष्ट्र समितीचे उमेश वावरे यांनी या एक दिवसीय आंदोलनाबद्दल माहिती दिली आहे आणि येणाऱ्या काळात या मागण्या पूर्ण झाल्या तर मोठं आंदोलन करण्याची जी आहे इशारा सुद्धा त्यांनी दिला। NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी यनोरकर की रिपोर्ट।